शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात उद्धव ठाकरे आज दुपारी 4 वाजता महापत्रकार परिषद घेणार आहेत. मुंबईतल्या NSCI कॉम्प्लेक्समध्ये ही महापत्रकार परिषद पार पडेल. यामध्ये उद्धव ठाकरे मोठे गौप्यस्फोट करणार आहेत. तसंच शिवसेनेत 2018 साली झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओ दाखवले जाण्याची देखील शक्यता आहे. या पत्रकार परिषदेत काही कायदेतज्ञांनाही बोलवण्यात आलंय. ते देखील आपलं मत मांडतील असं बोललं जात आहे. त्यामुळे आजच्या महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेच्या स्थळावरून आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकने. आज महाराष्ट्राच्या राजकारणातले काही मोठे गौप्यस्फोट होण्याची शक्यता आहे. सध्या मी आहे वरळी NSCI डोम या ठिकाणी आणि या ठिकाणी उद्धव ठाकरे हे एक महापत्रकार परिषद घेत आहेत. ही महापत्रकार परिषद नेमकी काय असेल, नेमके कोणते गौप्यस्फोट उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत करू पाहत आहेत हे काही वेळातच महाराष्ट्राच्या जनतेला समजणार आहे. सध्या या वरळी NSCI डोम ज्या ठिकाणी ही महापत्रकार परिषद आयोजित केली आहे त्या ठिकाणचं चित्र आपण बघतोय. या महापत्रकार परिषदेला जनता न्यायालय असं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने दिलेलं आहे. सत्य ऐका आणि विचार करा अशी टॅगलाईन ही सुद्धा या महापत्रकार परिषदेला देण्यात आली आहे. नुकताच आमदार अपात्रता प्रकरण आणि सोबतच शिवसेना नेमकी कुणाची याविषयीचा निकाल लागला. या निकालाच्या विरोधातली ही पत्रकार परिषद असणार यात कोणतीही शंका नाही. मात्र सोबतच 2018 शिवसेनेच्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओज उद्धव ठाकरे हे या महापत्रकार परिषदेच्या निमित्तानं या स्क्रीनवरती दाखवणार आहेत. त्यामुळे या व्हिडिओज मधून नेमके कोणते गौप्यस्फोट होणार आहे, महाराष्ट्राच्या जनतेला शिवसेनेच्या अंतर्गत कारभारात नेमक्या काय काय घडामोडी आधीच्या काळात घडलेल्या आहेत हे कदाचित या व्हिडिओजद्वारे पाहायला मिळू शकतील. सोबतच आता न्याय जनताच करेल असं सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे. संजय राऊत यांनी सुद्धा या महापत्रकार परिषदेविषयी मोठे गौप्यस्फोट उद्धव ठाकरे करणार आहेत असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे पुढचे काही तास हे महाराष्ट्राच्या राजकारणात अर्थातच महत्वाचे ठरत आहेत. कारण उद्धव ठाकरे आपल्या या महापत्रकार परिषदेच्या कार्यक्रमातून नेमके कोणते गौप्यस्फोट करतायत आणि त्यानंतर संपूर्ण राजकारणाला नेमकं कसं वळण लागतंय, शिवसेना कुणाची आणि आमदार अपात्रता प्रकरण याला पुढे काय वळण लागतंय हे येत्या काही तासातच आपल्याला कळू शकेल. कॅमेरामन अजित शिवतरकर, समन्वय पाठक, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.